हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज लांब पळण्यासाठी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी शिष्टमंडळात चर्चा, शिंदे समितीला आमचा टोकाचा विरोध, सरसकट आरक्षण दिल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार, प्रकाश शेंडगेंचा इशारा। भुजबळांमध्ये ती जळजळ का, मराठ्यांविरोधात गरळ ओकली जाते, भुजबळांमुळेच तणाव वाढतोय, जरांगे पाटलांचा हल्ला बोल। आमचं आरक्षण देणार नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंच्या भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा, तर न्यायमूर्ती गेले त्याला आमचाही विरोध, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। जे आरक्षण देणार ते सरकारमधून बाहेर जाणार, भुजबळांचा घरचा आहेर, तर भुजबळांचं वक्तव्य चुकीचं आणि प्रसिद्धीसाठी, शंभूराज देसाईंची टीका। भुजबळांच्या पाहुण्यांचं हॉटेल त्यांच्याच कार्यकर्त्यांनी फोडलं, सत्ताधाऱ्यांकडून गालबोट लावण्याचं काम, मनोज जरांगे यांचं टीकास्त्र। ओबीसींच्या काही नेत्यांचं षडयंत्र सुरू, मराठ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात आहे, पोलीस अधीक्षकांवरही दबाव, बीडमधील घटनेवरून जरांगेंचा गंभीर आरोप। बैठकीत कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा मान्य केला व गाता विरोध का, समाजात दुफळी माजेल असं बोलू नये, शिंदे गटाचा भुजबळांवर हल्ला बोल। भुजबळांनी सरकारवर टीका टिप्पणी करणं अयोग्य, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची सावध प्रतिक्रिया। मराठा मागास असा कोणत्याच आयोगाचा निर्णय नाही, मराठ्यांना आरक्षण देता येत नाही अशी भुजबळांनी भूमिका घ्यावी, गुणरत्न सदावर्तेंची मागणी। बीडमधील जळालेल्या राष्ट्रवादी भवनातच पाडवा साजरा करणार, रोहित पवारांची माहिती, तर जाळपोळीबद्दल योग्य वेळी पुराव्यांनिशी बोलणार, आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। जातीपातीवर महाराष्ट्र फोडण्याचं षडयंत्र, राज्य अस्थिर दाखवून शेजारच्या राज्यात उद्योग पळवण्याचा डावपेच, संजय राऊतांचा गंभीर आरोप। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये एक तास सिल्वर ओकवर खलबतं, जागा वाटपासंदर्भात चर्चेची शक्यता। मराठ्यांना कुणबी दाखले देण्यास ओबीसी नेत्यांचा तीव्र विरोध, दिवाळीनंतर राज्यभरात आंदोलनं, तर 27 नोव्हेंबरला अंबडमध्ये मेळावा घेणार। कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानीची 22वी ऊस परिषद, प्रतिटन 3,500 रुपये दर देण्याची स्वाभिमानीची मागणी। पुण्यात मनसे नेते वसंत मोरे पुन्हा आक्रमक, मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींचं ऑफिस मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं। सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी सेनामदार सदा सरवणकर, तर बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारा अध्यक्ष, मिंधे भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व, आदित्य ठाकरेंचा सवाल। शुक्रवारपर्यंत हवेची गुणवत्ता न सुधारल्या, 4 दिवस बांधकाम बंदी, हायकोर्टाची प्रशासनाला तंबी, तर मुंबईत फक्त 7 ते 10 या वेळेत फटाके फोडण्याची मुभा। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज लांब पळण्यासाठी।